एकतीस जानेवारीपूर्वी लाभार्थी रेशन कार्डावरील सर्व व्यक्तींचे आधार सीडिंग करण्यात येणार जिल्हाधिकारी दौलत देसाई रास्त भाव दुकानातील ई पास उपकरणामधील ई के वाय सी व मोबाईल सीडिंग सुविधेचा अधिकतम व वापर करून आधार व मोबाईल क्रमांक सिडनिकचे कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे दिनांक एकतीस पूर्वी प्रत्येक लाभार्थी रेशन कार्डावरील सर्व व्यक्तींचे शंभर टक्के आधार सीडिंग आणि प्रत्येक शीतपत्रिकेसाठी किमान एक वैद्य मोबाईल क्रमांक सीड करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कळवले आहे नियमित धान्य मिळणाऱ्या अन्न सुरक्षा योजनेतील अत्यदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांनी धान्याचे मासिक वाटप करतेवेळी ई पास उपकरणद्वारे आपल्या शीतपत्रिकेतील ज्या व्यक्तींचे आधार क्रमांक सीडिंग करण्यात आले नाही त्यांना रास्तभाव दुकानदार यांच्याकडे आधार कार्ड देऊन जावे व सीडिंग पूर्ण करावे आधार सीडिंग करण्यात काही अडचण येत असल्या तरी संबंधित तहसील कार्यालय पुरवठा शाखा यांच्या संपर्क साधावा दिनांक एकतीस जानेवारीपर्यंत आधार सीडिंग न झाल्याचे व्यक्तीचे अनुयायी धान्य महा माहे फेब्रुवारी महिन्यापासून आधार सिडिंग होईपर्यंत निलंबित करण्यात येणार आहे नवा महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ